तो नमस्कार, आज दिनांक 20/7/2024 लोडिंग आहे. हे रेंज ऑफिस रेंज फॉरेस्ट पन्हाळा यांचंही लोडिंग चाललेलं आहे. बघू शकतो आपण वडाची झाडं श्री सागर पटकुरे साहेब यांनी हे ऑर्डर दिलेली आहे आणि असंही लोडिंग चाललेलं आहे. साधारण 15 किलोच्या बॅगमधील वड जो आता लोडिंग चालू आहे बघू शकतो आपण. अशा प्रकारे आता माणसाची उंची सोडून वड जी आहे ती ही रेंज आहे. आता तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी सिलेक्ट करून रोपं द्यायची चाललेली आहेत. कारण आपल्या नर्सरीमध्ये जी जंगली रोपं मिळतात त्यामध्ये बकुळ असेल, तामण असेल, वड, पिंपळ, अर्जुन, भावा, कदंबा अशी सर्व प्रकारची रोपं मिळतात. आणि ही जंगली झाडं जर म्हटलं तरी जंगली झाडं एकदा लावली की एक पावसाळा लागला की या झाडांना परत देखरेख करायची गरज नाही. आता हे जे लोडिंग चाललेलं आहे रेंज फॉरेस्ट पन्हाळा कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळ्यासाठी लोडिंग सागरे पटकर साहेब. तरी आता जे लोडिंग चाललेलं आहे हे 15 किलोच्या बॅगमधील बघू शकतो आपण वड आहे. त्याचबरोबर आपल्याकडे जी झाडं आता सर्व प्रकारची मिळतात अगदी लहान रोपापासून तयार झाडं त्यामध्ये आपण जंगली रोपं म्हटलं तर जंगली रोपं आपल्याकडे मोगणी असेल, त्याचबरोबर करंज असेल, नीम असेल, अर्जुन, भावा, तामण, कदंबा अशी आपल्याकडे अगदी लहान रोपापासून तयार झाडं मिळतात. लागवडीपासून आपल्याला सल्ला, मार्गदर्शन, सर्व नियोजन मिळतं. त्याचबरोबर अशी जी जंगली रोपं आहेत ही आपण अटल योजना जी ग्रामपंचायतद्वारे राबवली जाते प्रत्येक गावासाठी अटल योजनेसाठी पण दिली जातात, त्याचबरोबर फॉरेस्टसाठी पण दिली जातात. अशा प्रकारची जंगली रोपं आपल्याला बुकिंगनंतर सर्व महाराष्ट्रभर घरपोच मिळतात. बघू शकतो आपण हे जंगली रोपाचं लोडिंग महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी सर्व फळझाडे त्याचबरोबर सर्व तयार फळझाडे 5 वर्षापर्यंत ही आपल्याकडे मिळत असतात. खात्रीची रोपं, सल्ला, मार्गदर्शन, सर्व नियोजन. आपल्या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत. आजच्या लोडिंगमध्ये आपण जी झाडं बघणार आहोत त्यामध्ये हा उलटा अशोक असेल, त्याचबरोबर करंज असेल 15 किलोच्या बॅगमधील, तामण असेल, वड, पिंपळ, भावा, अर्जुन अशी सर्व प्रकारची आपल्याकडे रोपं मिळत असतात. त्याचबरोबर पुत्रंजीवा म्हणून आता जे व्हिडिओमध्ये पाहतो आपण ते पुत्रंजीवा झाड आहे. अशा प्रकारचं ही सर्व रोपं एकदा लावली एक पाऊस काळ खाला की झाडांना बघायची गरज असते अशी सिलेक्शन करून रोपं आणायचे चाललेले आहेत. बघू शकतो आपण. तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी. त्याचबरोबर व्हिडिओमध्ये आपण बर्ड चेरी असेल, अशा प्रकारे बर्ड चेरी, त्याचबरोबर अगदी तयार झाडं जर म्हटलं तर सोनचाफा असेल, बर्ड चेरी, सोनचाफा, कदंबा अशा प्रकारची झाडं आता ही 60 किलोच्या बॅगमधील आहेत. बघू शकतो आपण. अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा. ही सर्व झाडं आपण ग्रामपंचायत असेल, फॉरेस्ट ऑफिस असेल, त्याचबरोबर शासकीय ऑफिस असेल यांच्या ह्याच्या क्षेत्रामध्ये जंगली झाडं लावली जातात. बघू शकतो आपण जी उंच जाणारी अशा प्रकारचा आता हा कदंबा अगदी 2 वर्षामध्ये झाड असं डेव्हलप होतं. जंगली झाडं असल्यामुळे फास्ट वाढतात, देखभालीची गरज नाही. शेतकरी बंधू ह्याचं जे लोडिंग रेंज फॉरेस्ट पन्हाळासाठी वडाची झाडं लोडिंग चालू आहेत. बघू शकतोय आपण श्री सागर पटकुरे साहेब ऑफिसर आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही ऑर्डर चाललेली आहे. बघू शकतो आपण सर्व ही जंगली झाडं असल्यामुळे झाडे लावा झाडे जगवा ह्या मोहिमेअंतर्गत एकदा झाड लावलं की एक पाऊस काळ खाला की ह्या झाडांना देखभालीची गरज नाही.
अशा प्रकारचे हे जे नियोजन असतं त्यामध्ये आपण ही जी जंगली झाडं आहेत एकदा लावली की फास्ट ग्रोथ मिळते आपल्याला आणि आपल्याला पर्यावरणासाठी हे चांगलं नियोजन आहे. पटकुरे साहेबांनी ह्याच्या आपल्याकडे भरपूर झाडं नेलेली आहेत. आता हे लोडिंग चालू आहे, बघू शकतो. शेतकरी बंधूंनी न विसरता चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे. आपल्या यूट्यूब चॅनलवरती 7000 व्हिडिओ आहेत जे आपल्याला घर बसल्या पाहण्यासाठी, त्याचबरोबर लागवडीपासून सगळं मार्गदर्शन आणि डेली असे अपडेट व्हिडिओ लोडिंगचे मिळत असतात. बघू शकतो आपण वर्ड भावा तामन अर्जुन बकुळ मोहगणी बर्ड चेरी पुत्रंजीवा अशी सर्व प्रकारची आपल्याकडे जंगली रोपं मिळतात आणि बुकिंगनंतर महाराष्ट्रात सर्व ठिकाणी घरपोच मिळतात. अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा. न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. श्री सागर पटकुरे साहेब पन्हाळा फॉरेस्ट.